तर आत्ता जवळजवळ पहिला पेपर आपला चेक करून झाला आहे आणि तुम्हाला या पोरग्याचा मार्क सांगतो. जे आपल्याला 10वीला बोर्डाला 4 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन 8 मार्काचा, त्यातले 3 मार्क पडल्यात. म्हणजे MCQ तिचं 3 चुकल्यात, एक फक्त बरोबर आहे. आणि MCQ लिहिताना पण फक्त डी ऑप्शन लिहिलं आहे. तसं लिहिलं तर चालेल, पण जास्तीत जास्त मार्क्स तरी म्हणता डी ऑप्शन प्लस पुढं त्याच्या काय येतील या, जेणेकरून परीक्षेला, जेणेकरून जे चेकर आहे त्याला सोपं जाईल आणि तो पटपट पटपट चेक करत जाईल. दुसरा क्वेश्चन त्यातलाच 4 मार्काचा प्रश्न, पहिल्यातला ब 4 मार्काचा, एक एक शब्दात उत्तर लिहायचं आहे. तर त्यामध्ये फॉर्म्युला प्लस व्हॅल्यू घातलं, त्याला उत्तराला 1 मार्क आहेत. जर त्यांना तसं अर्धा अर्धा मार्काचं डिस्ट्रीब्युशन करायचं नसतं तर त्यांनी डायरेक्ट MCQ दिला असता. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला लिहिणं खूप गरजेचं आहे आणि जेवढं फास्ट लिहिता येईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण एकच मार्क आहे आणि टाईम पण खूप कमी आहे. तर हा डिटर्मिनंट म्हणजे निश्चयकाचा क्वेश्चन होता, तो त्या पोरग्याचा बरोबर आला आहे बऱ्यापैकी. पण बाकीचे जे आहेत त्यांनी याची व्हॅल्यू म्हणजे प्लस मायनसची व्हॅल्यू खूप चुकल्या. हे बघा, 5 -2 -3 1 निश्चयकाचं व्हॅल्यू काय असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून बाकीच्या मुलांना पण कळेल. मी याचं सोल्युशन पुढल्या व्हिडिओमध्ये टाकलंच तुमच्यासाठी. तर तो क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन आहे अंकगणित श्रेणीमधील सामायिक फरक काढा. सामायिक फरक तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, पुढची टर्म त्याच्या पाठीमागची टर्म, ही अंकगणित श्रेणी दिली होती. एवढी जास्त एवढं काही करायची गरज नव्हती. डायरेक्ट D=T2 - T1 जर लिहिलं असतं आणि डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलं असता तर याचं उत्तर मिळालं असतं. हे सोडवलं आहे ना बरं, पण इथं खूप वेळ घालला आहे. इथं आपल्याला खरं म्हणजे वेळ घालवायचा नाही, वेळ पुढल्या मोठ्या मोठ्या जे 4 मार्काचे क्वेश्चन आहेत किंवा 3 मार्काचे क्वेश्चन आहेत तिथं जास्त आपला टाईम इन्व्हेस्ट करायचा आहे. तोपर्यंत त्यानंतर हे GST चा पण क्वेश्चन ह्याला बरोबर आला. जे चौथा सगळ्यात म्हणजे 1 मार्कामधला सगळ्यात सोपा क्वेश्चन होता, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. तुम्हाला जास्त काय लिहायचं नव्हतं, 1 नाणी 2 वेळा, म्हणजे किती वेळा नमुना अवकाश किती होणार, 4 होणार. हेड हेड, टेल टेल, हेड टेल आणि टेल हेड, हे मार्क त्या पोरग्याचा गेला आहे. बघा सोपा होता, तिथे एक मार्क आला. म्हणजे पहिल्या क्वेश्चनला येणं बऱ्यापैकी चांगले मार्क मिळलेत, म्हणजे दुसऱ्या पहिल्या प्रश्नातला बला येणं चांगले मार्क मिळलेत 4 मार्क. आणि पहिल्याला मात्र MCQ तिला काय जमलं नाही, त्याने एकच फक्त मार्क मिळाला. नंतर आपण आलो दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पण हा तिनं पहिला क्वेश्चन खूप भारी सोडला आहे. आता तुम्ही बघू शकताय हे ना, आत्तापर्यंत एवढा चांगला पेपर सोडवला आहे, त्यामुळं जो एक्झामिनर असेल म्हणजे चेकर असेल त्याला थोडं भारी वाटणार आणि तो पेपर अजून चांगल्या पद्धतीने सोडवेल असं त्याला वाटणार. कारण प्रत्येकाला वाटत असते की चांगलं मार्क द्यावं. पण आता इथून पुढं तिने घाण करायला सुरुवात झाली आणि घाण शिकले ते बघा. म्हणजे हे तर त्याला 2 out of 2 मिळालं, म्हणजे कृती होती त्यामध्ये, रक्का नव्हतं. आमच्या वेळेस रक्का वगैरे काय नव्हतं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरणावरचा क्वेश्चन होता 2 मार्काचा. त्यानं काय केले, बरोबर लिहिले सगळं आणि एकदम सोप्पा क्वेश्चन होता. आणि ह्या 3 रिकाम्या जागा ह्या बघू शकता, ह्या 3 रिकाम्या जागा त्यांना हायाशात सोडल्यात, त्यामुळे इथलं 2 मार्क मी गेलेतच, म्हणजे फक्त 1/2 मार्क मिळाला. त्यानंतर दुसरा क्वेश्चन होता वर्गसमीकरणाचाच होता दुसरा, नाही त्यानंतर GST तुमचा तिसरा चॅप्टर आहे, तिथं पण त्यांना बऱ्यापैकी लिहिले. पण पहिली फक्त जागा चुकल्या, नाहीतर त्याला 1.5 मार्क मिळालेत. म्हणजे 1.5चं म्हणजे अर्ध्याचा 1 कधी होऊ शकतो आहे त्याच क्वेश्चनमध्ये होऊ शकतो आहे, तरच तुम्हाला मार्क वाढतात, नाहीतर मग जो अर्धा तसाच राहतो किंवा कमी होतो हे लक्षात ठेवा कायम, जिथं पेपर लिहिलं तेव्हा. त्यामुळे ह्याला फक्त ह्या क्वेश्चनला किती, इकडं 2 आणि इकडं 1.5, 3.5 मार्क मिळाले. आत्तापर्यंत आपण प्रश्न 2 कम्प्लीट झाला आहे, प्रश्न 2 कम्प्लीट झाला. आता प्रश्न 3 म्हणजे 3 मार्काला अ आणि 6 मार्काला ब, म्हणजे असा 9 मार्काचा दुसरा क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन आहे. आता या तिसऱ्या क्वेश्चन तरी खूप, म्हणजे पहिला तरी क्वेश्चन 3 out of 3 ज्याला ज्या पोरग्याला पास पण व्हायचं आहे त्या पोरग्यासाठी हा खरोखर क्वेश्चन होता. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोल्युशन देऊन टाकेल की कसं होतं, पण हा प्रश्न मला तरी सगळ्यांच्याकडनं अपेक्षित होता. खरोखर पास करायसाठी पण बोर्ड असं क्वेश्चन टाकतं की जेणेकरून पोरं पास व्हावीत, पण पोरांना खरोखरच काही गरज नसली पास व्हायची तर ती काय करणार. त्यामुळे हा क्वेश्चन याला किती मार्क मिळाले बघा, याला 0 मार्क मिळालेत. फालतू क्वेश्चन होता एकदम. डायरेक्ट केची व्हॅल्यू फक्त त्यांनी सरळ पुट करायला पाहिजे होती, जेणेकरून ते सगळं सुटलं असतं. पण ह्यानं पॉईंटमध्ये काय केले, मला तर वाटतं हे 100% पोरग्याचा पेपर असणार आहे, कारण वर्गातली मुलंच जरा कमी आहेत. मुलींचं पेपर मी अजून चेक करायचं आहे, इकडे खाली पेपर आहेत. पण हा पेपर मला दाखवू वाटला तुम्हाला. खरोखर बाबा तुम्हाला बोर्ड मार्क देत जरी असलं तरी तुम्हाला का नको आहेत हे मला कळणं झालं आहे नेमकं. त्यामुळे थोडं जरा डोळं उघडं ठेवून हे करा आणि जरा फॉर्म्युला जास्तीत जास्त रिवाईज करा.
त्यानंतर GST क्वेश्चन होता, तो त्यांना स्किपच केला आहे. त्यानंतर प्रश्न 3 ब 6 होता. 3 कुणाला, 4 तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. हे यातला एक कस होता, एक सामायिक समीकरण आहे ह्याच्यावर होता. क्रेमर रूल खरोखर पाठ करा आणि एकदम सोपं आहे ते. 3 क्वेश्चन जास्ती जास्त येण्याची शक्यता आहे बोर्डाला. तुम्हाला पहिलं फॉर्म्युले सगळं पाठ पाहिजेत. ह्या मुलग्यानं काय केलं आहे बघा, त्या मुलग्याने काय केले, प्रश्न 3 ब 6 जो आहे, 4 तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. हे नाही बघा, हे फॉर्म्युला वगैरे सगळं बरोबर लिहिलं आहेत. डीचा फॉर्म्युला बरोबर लिहिला आहे, DX फॉर्म्युला बरोबर लिहिला आहे, DY फॉर्म्युला बरोबर लिहिला आहे, Y फॉर्म्युला बरोबर लिहिला आहे. म्हणजे फॉर्म्युले सगळं बरोबर लिहिले आहेत, फक्त त्यानं व्हॅल्यू घालायला चुकले. म्हणजे ह्यावरून काय कळतं, त्यांनी प्रॅक्टिस केली नाही, फक्त फॉर्म्युले पाठ केले आहेत. फक्त प्रॅक्टिस करून काय उपयोग नाही, म्हणजे प्रॅक्टिस केली तर बरंच आहे, पण फॉर्म्युले पाठ पाहिजेत. आणि फक्त फॉर्म्युले पाठ करून काय उपयोग नाही, प्रॅक्टिस करता आली पाहिजे. तर हे जर थोडं कन्फ्युजन झाले, 2.5 ह्याने उत्तर काढले. आणि साधं सोपं उत्तर आहे क्रॅमर्स रूलला, जेव्हा तुम्ही फायनल व्हॅल्यू काढतात, एक्सची व्हॅल्यू काढाल किंवा वायची व्हॅल्यू काढाल, ती परत तुम्ही त्या इक्वेशनमध्ये घालून बघायची, तर ती बरोबर असेल. म्हणजे जेणेकरून जिथं 0 येत असेल किंवा जी व्हॅल्यू दिल्या. आता हे इक्वेशन आहे 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता हिनं व्हॅल्यू काढल्या, x = 1 आणि y = -2.5. ही व्हॅल्यू जर काढली तर ती व्हॅल्यू येते काय, हे पहिला त्यांना चेक करायला पाहिजे होतं, पण त्यानं चेक केलं नाही. चरणजरा 8 × 2 = 10 आणि नाही, ही व्हॅल्यू येत नाही. तर त्यांनी खरोखर ते चेक करायला पाहिजे होतं. जी खरोखर हुशार पोर आहेत, नॉर्मल पोर आहेत, त्यांच्यासाठी ही खरोखर भारी स्कीम आहे. त्यानं एक्सची व्हॅल्यू घालून बघा, वायची व्हॅल्यू घालून बघा, बरोबर असेल तर ती व्हॅल्यू बरोबर असेल, किंवा नसेल तर मग ती व्हॅल्यू येणार नाही. खरोखर थोडं लॉजिकली विचार करा, फक्त अभ्यास फक्त करू नका, लक्षात ठेवा. पुढं आपण येऊ आता. पुढं क्वेश्चन काय होतं, एकच मिनटं, क्वेश्चन पेपर मी आणला नाही, फोटो काढून घेतलेत, ते लॅपटॉपला लावलेत आपण, तिथं बघू. त्यानंतर कुठला होता, वर्ग समीकरणे. पहिला आणि दुसरा चॅप्टर लगभग सेमच आहे, लगभग म्हणजे त्यात दुसरं काय डिफरंट नाही आहे. आणि एकदम सोपं चॅप्टर आहेत, आणि मग स्कोरिंग चॅप्टर आहेत खरं. म्हणजे तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा तो 6 चॅप्टर जर बघितला तर तो खरोखर जरा किचकट सोपा आहे खरं. म्हणजे तो पण जे खरोखर पासिंगसाठी पोरं ट्राय करतात, त्यांनी पहिलं 2 चॅप्टर, तिसरा चॅप्टर, पहिला दुसरा तिसरा आणि 5वा, 5व्यातलं फक्त सोपं करा. संभाव्यता जरी नाही आली तरी नमुना अवकाश बाकीचं तुम्हाला काढता आलं पाहिजे. मी पासिंगवाल्यांसाठी सांगतो आहे, 90-95 मी पुढं सांगेल असा पेपर गावल तसा. हे तर फक्त काटावर कसं पास व्हायचं, म्हणजे हे पास कसं व्हायचं, म्हणजे 20-25 मार्क बीजगणितमध्ये कसं पाडायचं, ही जी स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर कुठला होता, सूत्राचा उपयोग करून. आता ह्या पोरग्यानं बघा, हे बाकी सगळं बरोबर लिहिले आहे, आणि एक चुकीनं गेली आहे की पेन्सिलनं पहिला लिहिलं आहे आणि त्याच्यावरती पेनानं गिरवलं आहे. बोर्डालाही सपशीर कॉपी धरली जाते, त्यामुळे असं काही घाण करू नका. डायरेक्ट पेनानं तर पेनानंच लिहा, पेन्सिलनं काही लिहायला परवानगी नाहीच आहे तुम्हाला खरं. म्हणजे फक्त पेनानं लिहा, ब्ल्यू पेन किंवा काळा पेन यूज करू शकताय तुम्ही. हेनं सूत्र बघा, हेनं म्हणजे ह्या पोरग्याला सूत्र वगैरे सगळी पाठ आहेत, पण हेनं शेवटी काय घाण केलं आहे हे त्याला माहीत आहे बघा. म्हणजे बेसिक चुका हिनं केल्यात, म्हणजे ह्याच्यावरून ह्या पेपरवरून कळते की ह्या पोरग्याची प्रॅक्टिस लय कमी आहे. हिनं जर प्रॅक्टिस केली, आता ह्या पोरग्याला जवळजवळ वाटते 13 पडलेत, फक्त 13 पडल्यात, 12 पडल्यात. हेच या पोरग्यानं फक्त प्रॅक्टिस केली, फॉर्म्युलेला सगळं पाठ आहेत, फक्त हिनं प्रॅक्टिस केली. आणि जरा म्हणजे प्रत्येक चॅप्टरचं 3-4 गणितं सोडवत फक्त रिवाईज करताना, तर हे खरोखर पोरग 25-30 पर्यंत आरामात जाऊ शकेल. पण हिनं फक्त फॉर्म्युला रट्टा मारल्या की ती पाठ केल्यात. तर हे बघा, SNचा फॉर्म्युला, हिनं सगळा बरोबर लिहिला आहे, पण तो व्हॅल्यू घालताना चुकलं आहे ती पोरग. परत हे शेवटचा क्वेश्चन होता, मोठा क्वेश्चन, तो पण चुकला आहे. शेवटचा क्वेश्चन खरं म्हणजे 4 तुम्हाला, मी म्हणते 5 जरी व्यायचं असलं तर 2 तरी मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत काय बी होते. आणि तुम्ही जर खरोखर बाबा दाखवत असेल त्या एक्झामिनरला की बाबा मला खरोखर पास व्हायचं आहे, तर ते एक्झामिनर पास करणारच आहे, कारण बोर्डाला पण निकाल द्यायचाच असते. पण तुम्ही जर तुमच्याकडून काय वाटलं ती असली तसाल तर मग खरोखर अवघड आहे. आणि खरा म्हणजे प्रश्न म्हणजे MCQला आणि हे 1-1 मार्काला क्वेश्चनला, ज्यांना खरोखर 90-92 पाडायचं आहे त्यांनी तर तिथं सोडूच नका, कारण तिथं मार्क गेला की तुमचा विषय संपला. ज्यांना 100 पाहिजेत त्यांनी तरी काही इथं न चुकता, म्हणजे एक क्वेश्चन आणि एक क्वेश्चन म्हणजे सॉल्वड एक्झाम्पल असू दे किंवा एक्झरसाईजमधील असेल, तो सोडवला पाहिजे. आणि फॉर्म्युल्याचं सगळं म्हणजे तुम्हाला कसा पण फॉर्म्युला फिरवता आला पाहिजे. तर हेच पॉईंट होता म्हणजे पासिंग होण्यासाठी मी आता स्ट्रॅटजी तुम्हाला सांगितल्या. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की ॲप्लिकेशन कसं असतं कुठल्या चॅप्टरचं. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण जास्तीत जास्त मुलांना हेल्प करण्याचा प्रयत्न करू, जवळजवळ 1.5 महिने आहेत आपल्याकडे. तर चला.